हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून छळ होण्याच्या अनेक घटना समोर येतात, त्यामुळे अनेक मुलींना त्यांचं आयुष्य देखील गमवावं लागतं। यासाठी कठोर नियम असले तरी अनेक मुलींचा हुंड्यासाठी छळ केला जातो। बारामती तालुक्यात अशीच एक अंगाचा थरका पुडवणारी घटना समोर आली आहे। आधी गप्पा मारत मारत विवाहितेला घरच्यांनी शेतात नेलं, पण पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। तर 24 डिसेंबर रोजी मासाळवाडीच्या भगवान गडदरे यांच्या शेतातील शेततळ्यात त्यांची विवाहित मुलगी सुरेखा भाऊसाहेब गडदरे हिचा मृतदेह आढळून आला। पोलिसांनी खुनाचा व हुंडा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून पती सासू ननंद व ननंदेचा पती या चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे। वरील चौघ आरोपींनी तिच्या घराशेजारी असलेल्या शेततळ्यामध्ये सुरेखा हिचे दोन्ही हात बांधून तिला शेततळ्यात बुडून मारले अशी फिर्याद तिचे वडील करगळ यांनी पोलिसांकडे दिली, त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इतक्या क्रूरपणे हुंड्यासाठी सुनेला मारणाऱ्या निर्दयी आरोपींना कडक शिक्षा करावी अशी मृत मुलीच्या कुटुंबांची मागणी आहे। लग्नात अपेक्षेप्रमाणे हुंडा मिळाला नसल्यानं सासरचे लोक सुरेखाचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते असा आरोप आहे।